आज खरं सांगतो बरं का, एक विशेष दिवस आहे, खूप म्हणजे खूप मोठा दिवस आहे माझ्यासाठी म्हणता येईल किंवा माझ्या फॅमिलीसाठी पण म्हणता येईल. पण आज तिच्यासाठी खरं सांगतो मित्रांनो, खूप मोठी अशी गोष्ट मी आज बुक केली आहे. येत्या 2 दिवसामध्ये ती गोष्ट येणार आहे. तुझा आता लवकरच बड्डे पण येतोय बरोबर, तर तुझ्या बड्डेसाठी तुला गिफ्ट काय पाहिजे बरं माझ्याकडून? तर बघा माझ्या मित्रांनो, वातावरण कसं भारी दिसतं इकडल्या साईडचं, भारी दिसतंय ना इकडे बघा, हे गावचं वातावरण मित्रांनो आमच्या. हाय गाईज, बघा सकाळचे वाजलेले आहेत, 8 वाजताचं वातावरण कसं आहे. सकाळी इतकं कडक ऊन पडले, 8 वाजताच इतकं ऊन पडले. आज फक्त किती ऊन पडन काय माहिती, इतके गर्मीचे दिवस बेकार आहेत ना. आणि आज मी सकाळी लवकर उठले होते तर म्हणलं व्हिडिओची सुरुवात मीच करते. तर आता बघा ही आमचं गावात वातावरण कसलं सुंदर वाटतंय सकाळी. आणि चला आता पिटलू आणि चिव काय करतात बघू, कारण की ते पण आज सकाळी मी लवकर उठले असल्यामुळं ते पण आज दोघं सकाळी लवकर उठलेले आहेत. आणि बघा आता हे दोघं काय करतात. पिटलू तर इतकं खुश झाले मम्मीला बघून आल्यावर. बघा आमचा पिल्लू मस्त खेळत आहे एकटाच. ए पिल्लू, किती वाजता उठला तुम्ही? सकाळी 6 वाजता ही उठला. मी त्याच्यानंतर 8 तासाने 6:30 वाजता उठली. 6:30 वाजता उठली आणि मी 5:30 वाजता उठलेले सकाळी. सकाळी उठून माझे सगळे काम आवरली, बाहेरचा म्हणजे सडा वगैरे सगळं केलं. आणि त्यानंतर ना पिल्लूला घरी उठला तर त्याला घेतलं काय व चहा पण टाकायचा, त्यांना चहा वगैरे पण करायचा आहे. आता तर आता जाऊ आपण खाली आणि चहा वगैरे करू. चल पिल्या, मी बटाटी. अरे बापरे, चलो 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 चलो. ठंडी पड गेली हे देखो हमारा बच्चा प्यारा. चलो चला आपापा काय करतात बघू आपण. आता आम्ही चाललो खाली म्हणा सगळे जण चहा घ्यायला, है ना. हे उठल्यापासून वरीच खेळत होता, है ना रे पिल्लू. त्याचे पप्पा इथं लक्ष देत देत त्याला घेत होते. हे बघा पप्पा आंघोळ करून आलेले. तर चल चाय पाहिजे, तर चला आता चाय वगैरे घेऊ. चहा नंतर तुमच्यासोबत सगळ्यांसोबत भेटू. तर मित्रांनो, माझ्या मागच्या साईडचं बस स्टँड कोणते बघा, कोणाकोणा ओळखू येते, जरी नाही ओळखू मी नाव सांगणारच आहे. मित्रांनो, मी आलो आज माजलगावला, माजलगावला बस स्टँडमध्ये आलेलो आहे. आणि हो, आज खरं सांगतो बरं का, एक विशेष दिवस आहे, खूप म्हणजे खूप मोठा दिवस आहे माझ्यासाठी म्हणता येईल किंवा माझ्या फॅमिलीसाठी पण म्हणता येईल, सगळ्यांसाठी आज खरंच खूप मोठा दिवस आहे. कारण की खूप दिवसानंतर आज असे चांगले दिवस बघायला भेटलेले आहेत. अगोदर सगळ्यांना माहिती आहे आमची परिस्थिती कशी होती, आम्ही राहत कसे होतो, आमचं घर कसं होतं, आमचं राहणीमान कसं होतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. म्हणजे ज्यांनी आमचे जुने व्हिडिओ पाहिले, जे जुने सबस्क्रायबर वगैरे आहेत ना, त्यांना सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो आमची जुनी परिस्थिती कशी होती. त्या परिस्थितीमधून आज कुठंतरी आमचे चांगले दिवस आहेत, कुठंतरी चांगले दिवस ये म्हणजे चालू आहेत, होत आहेत, अजून भविष्यात होत पण राहतील चांगले दिवस सगळे. तर आज एक विचार केला होता, खूप म्हणजे असं लाईफ म्हणजे धडपड करत 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 आज इथपर्यंत आलेलो आहे. जीवनामध्ये खूप मोठा संघर्ष केलेला आहे मित्रांनो, खूप म्हणजे खूप मोठा संघर्ष केलेला आहे. जाऊ द्या, भरपूर जणांना ह्या गोष्टी माहीत आहेत, तरी पण माझ्या तोंडून आज बोलण्यातून गेल्यात त्या गोष्टी. तर मी आज ह्या कशासाठी इथं माजलगावमध्ये आलो आहे ना, ते मी तुम्हाला सांगणार आहे. आज काहीतरी माझ्या मनाला वाटलं की बाबा आपल्या फॅमिलीसाठी, फॅमिलीमध्ये बायको आहे, लेकर आहेत, पप्पा आहेत, सगळे आहेत, त्याच्यामध्ये बायकोला काहीतरी एक मोठी गोष्ट माझ्याकडून, माझ्या स्वतःच्या पैशातून, माझ्या स्वतःच्या कमाईतून, आमच्या सगळ्या फॅमिलीच्या कमाईमधून तिला काहीतरी एक गिफ्ट करावं असं मला वाटत होतं. तर मी आज तिला सांगून माजलगावला आलो. मी तिला सांगितलं नाही मी काय गिफ्ट घेणार, आज काही सांगितलेलं नाही आहे. मी फक्त सांगितलं मी मला थोडं बाहेरगावी जायचं आहे, मी येतो म्हटलं जाऊन. मी तिच्यासाठी खरं सांगतो मित्रांनो, आज एवढी मोठी गोष्ट जीवनामध्ये खरं सांगतो 10-5 रुपयाला पण खूप म्हणजे असं विचार करून खर्च करावा लागत होता पहिला. पण आज तिच्यासाठी खरं सांगतो मित्रांनो, खूप मोठी अशी गोष्ट मी आज बुक केली आहे. येत्या 2 दिवसामध्ये ती गोष्ट येणार आहे. जे काही गिफ्ट असेल ना ते मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे. हे असे लेकर खेळावं लागत आहे, ज्यावेळेस रडायला लागलं ना त्यावेळेस कुठेतरी इकडे वरती घेऊन यायचं, नाही तर कुठेतरी त्याला खेळवत बसायचं. हे असं अनुषाचं काम असतं. अजून मित्रांनो, इथं स्वयंपाक राहिला बरं का संध्याकाळचा, जवळपास किती वाजलेत आता? 6:30 वाजलेत मित्रांनो, 6:30. आणि इथं स्वयंपाक पण बाकी आहे, हे रडायला लागला म्हणून ह्याला वरती घेऊन आले. आणि मी जस्ट मित्रांनो आता थोडं बाहेर गेलो होतो माझ्याला, तर आता मी जस्ट घरी आलेलो आहे. तर बघितलं ही इकडे वरती आहे. अहो काय करू, खाली इतकं बेजार करायला लागला, सतवाय लागला, त्यामुळे मी त्याला वरती घेऊन आले. सतवाय लागल्यावर सांभाळावंच लागणार आहे. तर बघा माझ्या मित्रांनो, वातावरण कसं भारी दिसतं इकडल्या साईडचं, भारी दिसतंय ना इकडे बघा, हे गावचं वातावरण मित्रांनो आमच्या भारी आहे ना. तर चला बरं जाऊ दे. हा
ते तर आहेच. आणि अनुष्का तुला एक क्वेश्चन करायचा, मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुझा आता लवकरच बड्डे पण येतोय बरोबर, तर तुझ्या बड्डेसाठी तुला गिफ्ट काय पाहिजे बरं माझ्याकडून? काय ते खायला लागले माझ्या इच्छेने जाऊ दे, दरवेळेस माझ्या इच्छेने देत असतो, पण आज मी तुला स्वतःहून फर्स्ट टाइम तुला विचारतोय तुझ्या बर्थडे दिवशी तुला गिफ्ट काय पाहिजे. आता वैष्णवीचं पण लग्न असेल तर जवळ आलेलं आहे, त्यामुळे वैष्णवीचं लग्न तर जवळ झालं. साधी सिंपल घेऊ तर एकदम भारी घेऊ आपण साडी. हे देवा, काय करावं, बायकांचं लक्ष साडीमध्येच गुंतलेलं असते. पण माझं मेकअपचं सामान पण सगळं खराब झालेलं आहे, तर मग मला थोडेसे मेकअपचं सामान आणलं. नको राहू दे, माझी बायको काळी आहे, मला काळीच आवडते, नको मेकअप जास्त हे करायला. मला गौरव व्हायचं ना, मला मेकअप करायचं ना, सगळं बरं. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, अनुष्कानं डिमांड कशाची केली आहे, साडी आणि मेकअपचं सामान. तिचा बर्थडे जवळ येतोय आणि तिच्या बर्थडे दिवशी तिला गिफ्ट पाहिजे, बर्थडेचं गिफ्ट पाहिजे. हो बाळा, त्याला शांत कर ग, तो रडायला लागलाय, सगळं लक्ष माझ्या त्याच्याकडे चाललंय पिल्लूच. हा सतवा लागलाय, झोपेत ना आताच उठलाय, त्याला वरती आणलेलंय. तर बर्थडेचं गिफ्ट अनुष्काला पाहिजे, साडी आणि मेकअपचं सामान, हिची डिमांड ही आहे मित्रांनो. पण हिच्यासाठी मी काहीतरी वेगळा प्लॅन केलेला, खरं सांगतो बरं का, वेगळा प्लॅन केलेला. आज मी त्याच्यासाठीच माजलगावला गेलो होतो मित्रांनो, आणि हिच्यासाठी स्पेशल गिफ्ट, आज स्पेशल गिफ्ट मी आज हिच्यासाठी स्पेशल गिफ्ट मित्रांनो मी आज बुक केलेलं आहे. येत्या 2 दिवसामध्ये गिफ्ट येणार आहे, अनुष्काचं बर्थडे गिफ्ट असणार आहे मित्रांनो ते. तर अनुष्काने डिमांड केलेली आहे बघा, साडी आणि मेकअपचं सामान. जे मी बुक केले का ते पण असेल काहीतरी, समजा मी आता सांगणार नाहीये, पण काहीतरी खरंच युनिक आणि स्पेशल असणार आहे. अनुष्काला पसंत पडतंय की नाही माहित नाही. माझी साडी तरी चांगली असेल, तुमचा गिफ्ट छोटा असेल बघूया ना. आता तू सांगितलं साडी, पण मी पण गिफ्ट ऑर्डर केलंय, सारखं येतंय का वेगळं येतंय हे कळलंच येत्या 2 दिवसामध्ये. बर चल त्याला खाली घेऊन चल अनुष्का, चल त्याला खाली घेऊन चल बरं. येत्या 2 दिवसामध्ये मित्रांनो ते गिफ्ट आमचं येणार आहे, जेव्हा मी बुक केलेलं आहे ते येणार आहे. थांब हे पण टाकू तिथं, अनुष्कासाठी स्पेशल मी मागवलंय, पण बघू आता अनुष्काला पसंत पडतंय की नाही पडतंय, कळल नाही नाही पडत. तुमचं काय अनु अनु एक सांग, आपलं बजेट नाहीये एवढं, जे आहे आपलं लाईट आहे. आयफोन घेतला तुम्ही, आयफोन जाऊ द्या मित्रांनो, हिचं तर असे नेमकं गिफ्ट आल्यानंतर कळलं काय येणार काय येणार आहे, तुम्हाला ते दाखवतो मी 2 दिवसात. बरं चला जेवणाचं नियोजन लावा, 6 वाजलेत, 6:30 वाजले जवळपास. अरे भूका लागल्यात, स्वयंपाकाला सुट्टी आहे. हे पिल्लू, स्वयंपाकाला सुट्टी आहे, सुट्टी सुट्टी कशामुळे सतवायला, झोपेत न उठला सतवाय लागला. बरं चला मित्रांनो जाऊ द्या, आधी ह्याला बघू द्या आम्हाला, पिल्लूला शांत करू. ए चल माझ्या चल 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 चल.